मैत्रिणींनो, माझे चॅनल भाग्यश्री भाग्यमध्ये आपले स्वागत आहे। आज वसुबारस, वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस। आज वसुबारस आणि रमा एकाच दिवशी आलेली आहे। हा दिवस पवित्र आणि शुभ मानला जातो। या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजा करत असतो। या दिवसापासूनच आपण गाय आणि वासराची पूजा करून सुरुवात करत असतो पूजेला। आज आपल्या घरात जे लहान मुलं असतात त्यासाठी पूजा करून आपण प्रार्थना करत असतो। गायीची आणि वासराची पूजा करून आपण पूजाविधी संपन्न करत असतो। मैत्रिणींनो, आपण पण अशा अगोदर अशी पूजा करायची आहे। यासाठी सर्वात अगोदर आपण चौरंग आणि किंवा पाट घेऊन त्यावर लाल कापड आथरून पूजेला तयारी करायची आहे। आणि जिथे गाय आणि वासरू असणार तिथे बाळकृष्ण हे आलेच, कारण बाळकृष्णांना गाय आणि वासरू हे खूप प्रिय आहे। त्यामुळे बाळकृष्ण आलेच आणि सर्वात पहिला मान हा गणपती पूजेचा, त्यामुळे गणपती बाप्पासुद्धा आलेच। म्हणून आपण आता गणपतीची स्थापना करूया, सोबतच आपण बाळकृष्ण यांची स्थापना करूया। आणि आज वसुबारस आहे, अर्थातच गाय आणि वासराची पूजा, म्हणून आपण गाय आणि वासर यांना पण इथे स्थापना करूया। आता आपण गाय वासराला, बाळकृष्णांना आणि गणपतीला हळद कुंकू वाहून घेऊ। आणि आपल्याला जर खरोखर मध्ये असं मूर्तीच्या ऐवजी गाय आणि वासरू जर मिळालं तर आपण सर्वप्रथम त्याचे पाय धुवून त्यांची पूजा करावी आणि त्यांना प्रदक्षिणा घालावी। त्यासारखं तर दुसरं काहीच नाही। आज बऱ्याच ठिकाणी काही लोक गवारीच्या शेंगा आणि भाकरी, बाजरीची भाकरी करून उपवास सोडतात। काही लोकांमध्ये अशी पद्धत आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं आहे। मैत्रिणींनो, आपल्याला जसं शक्य असेल आपण तसं करायचं। आपण मनोभावने पूजा करून आपली ही दिवाळीची सुरुवात ही व्यवस्थित छान प्रकारे करूया। आता आपण घंटेचे पूजन करूया। घंटा पूजन करण्यासाठी आपण पुन्हा हळद कुंकू वाहून घेऊ। कुठल्याही पूजेमध्ये गणपतीचे जसे आपण प्रथम पूजन करतो तसे घंटेला आणि शंखालाही फार महत्त्व आहे। आपण घंटा शंख हे पूजेमध्ये घ्यावे। आपण ह्याला चिरंजीवच्या दाण्यांचा प्रसाद दाखवूया। आज हा पर्व संध्याकाळी 6 वाजतापासनं संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे। ही पूजाविधी मैत्रिणींनो प्रदोष काळातच करायला हवी। ही पूजा संध्याकाळी 6:10 पासून रात्री 8:10 आहे। हा असा 2 तासाचा शुभ मुहूर्त आहे। आपल्याला बाहेर जाणं जर शक्य नसेल तर आपण असं घरातच प्रतिमेची स्थापना करून त्याची पूजा करून करू शकतो। मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपल्याला वसुबारसची पूजा संपन्न झालेली दिसत आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला